सुखापुरीतील माऊली प्रतिष्ठानच्या ढोलताशा पथकाचा प्रथम वर्धापन दिन रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याची सुरुवात माऊली प्रतिष्ठानच्या ढोलताशा पथकाने शिवाजी महाराजांना वंदन करून ढोलताशा वाजवून केली. या गजराने संपूर्ण परिसर दणाणून निघालं होतं. या सोहळ्याला भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुखापूरच्या माऊली प्रतिष्ठानच्या ढोलताशा पथकाला एक वर्ष पूर्ण झाल्याने त्याचा वर्धापन दिन रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा गरत, भूपेंद्र भोपी, लीना पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य अमित जाधव, सदस्य रेशमा शेळके, सभापती डॉ अरुण कुमार भगत, ऍडव्होकेट मनोज भुजबळ, नगरसेविका कुसुम पाटील, माजी सरपंच पांडुरंग केणी, शेखर शेळके, चाऊशेठ पोपेटा यांच्यासह अनेक ग्रामस्थ तसेच माऊली प्रतिष्ठानच्या ढोलताशा पथकाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते. माऊली ढोलताशा पथकाच्या कामगिरीचे अभिनंदन करून भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेषत्वानं माऊली प्रतिष्ठानला आणि त्याच्या पाठीशी उभे राहणाऱ्या सगळ्यांनाच मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो की सुखापूर म्हटलं तर शहराच्या जवळ आहे, म्हटलं तर ग्रामीण भाग आहे, पण आमचा ग्रामीण बाज या ठिकाणी सांभाळून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं जे मराठी राज्य स्थापन झालं, त्या मराठी राज्याची अस्मिता, त्या मराठी संस्कृतीची अस्मिता हे जपण्यासाठी हे जे पाऊल आज अतिशय महत्त्वाचं मोलाचं तुम्ही टाकलंय, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो.